असं होतं की रायटर्स त्याची एक बाजू मांडतात, दिग्दर्शक त्यांची एक बाजू मांडतात, पण अल्टिमेटली एकत्र येऊन करण्याची कला असल्यामुळे, एकत्रित येऊन करण्याची कला आहे, त्यामुळे सिनेमा होऊ शकतो. आणि म्हणून आज एक असा आयकॉनिक सिनेमा निवडलाय ज्या सिनेमाने मराठी फिल्म मेकिंगचे सगळे डायमेन्शन्स बदलले. तो सिनेमा म्हणजे 2010 साली आलेला नटरंग. त्याच्या संदर्भात बोलायला आपल्या सोबत आहेत रवी जाधव आणि गुरु ठाकूर. हॅलो गुरु. हॅलो रवी. हॅलो हॅलो हॅलो. सो आता फार फार फॉर्मॅलिटीत वेळ घालवत नाही, कारण असं यांच्याशी फॉर्मल बोलणं म्हणजे जरा सगळा प्रॉब्लेम होऊन जातोय. आणि आपण इन्फॉर्मल बोलूया, कारण एक असा सिनेमा ज्या सिनेमाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. एक आयकॉनिक सिनेमा झाला, दोन या सिनेमाने सगळ्यात महत्वाची गोष्ट केली म्हणजे गाणी, गीत आणि संगीत याचं कम्प्लीट फ्लेवर टेक्स्चर सगळं बदलून टाकलं. कादंबरी लोकांना माहितीच होती, नटरंग नावाची आनंद यादवांची कादंबरी, पण कादंबरीवर सिनेमा तोही नवीन फिल्म मेकर कडून, असा फिल्म मेकर ज्याची ती पहिलीच डेब्यू फिल्म असणार आहे. डॉक्टर आनंद यादव यांच्या नटरंग या पुस्तक, हे पुस्तक 190 पानांचं आहे. तर त्याचा स्क्रीन प्ले वर काम करताना रवी जाधव यांनी तो किती पानात लिहिला आणि तो कसा लिहिला हे रवी प्लीज तू एकदा ऑडियन्सला दाखव, आणि त्याबद्दल आपण जरा एलॅबोरेटेड बोलून गुरुकडे येऊ. मी ऍक्च्युली डॉक्टर यादवांकडे गेलो होतो, भीत गेलो होतो तुला खरं सांगतो, कारण मला बरेच माझ्या जवळच्या माणसांनी सांगत होते की डॉक्टर यादव हे अत्यंत अत्यंत नटरंगी, त्यांची अत्यंत जीवाच्या जवळची कादंबरी आहे, आणि गुणा कागलकर त्यांचा मानस पुत्र आहे, त्यामुळे त्याच्यावरती काहीही वेडवाकडं केलेलं त्यांना आवडणार नाही. तेव्हा माझ्या मनात एक भीती होती की मी कसा त्याच्यासमोर जाऊ, त्यामुळे मी ऑफिसमध्ये बसून ना त्या कादंबरीचा एक मी आधी जाऊन त्यांना भेटलो, म्हटलं मला नटरंग कादंबरीवर काम करायचं, ते म्हणजे हा तुम्ही बेसिक थोडं लिहून मग आणा मग आपण बघूया. त्यांनी परमिशन अशी दिली नाही, पण पहिल्यांदा म्हणजे तुम्ही काय लिहिता याच्यावर डिपेंड आहे. आणि मग त्यांनी मला कादंबरी दिली ज्यात त्यांनी अशी सही केली होती की डॉक्टर यादव हे बघा ही जी सही आहे त्यांनी करून दिली, की म्हणजे ऑलमोस्ट ऑल द बेस्ट सारखी. आणि त्यांनी ही कादंबरी पुबा भागवत यांना समर्पित केली होती. त्यानंतर मी ऑफिसमध्ये माझ्या टेबलवरती बाकी सगळं काम करता करता अशा छोट्या 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 बघा हे सगळे छोटे छोटे ना म्हणजे कादंबरीतल्या इंटरेस्टिंग घटना कोणत्या, या अक्षरशः या 180 पानांचं मी 2 पानामध्ये लिहिलं होतं सगळं. आणि हे जे सगळ्या घटना आहेत त्या लिहिल्या, तुम्ही बघा जवळजवळ 47 या घटना आहेत आणि सिनेमामध्ये ऑलमोस्ट 55 सीन्स आहेत, त्यामुळे आपण जर गाणी पकडली तर ऑलमोस्ट तसंच आहे. पण मला जे महत्वाचं वाटायचं ते मी म्हणजे महत्वाचं आणि अपिलिंग मला वाटायचं ऍज अ आर्टिस्ट, गुणा कागलकर स्वतः त्याचा स्वतःचा जो स्ट्रगल होता ऍज अ आर्टिस्ट म्हणून, तो जिथे जिथे मला भावायचा या कादंबरीमध्ये ते मी नोट करून ठेवायचं की हा हे कुठेतरी मला अपील होतं की हवे हे मी असं करू शकलो असतो कदाचित, तर तो माझा एक क्रायटेरिया होता आणि ते मी लहानशा अक्षरात नोट करून ठेवायचो. आणि इथून मग मी ऍक्च्युली खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली की जसं आपण म्हणतो की लेखक वगैरे सगळ्यांना भेटण्याची. गुरु तू ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये कसा जॉईन झालास आणि तू ह्याच्याकडे कसं बघतोस की एक नवा फिल्म मेकर आणि पहिलीच फिल्म आणि डॉक्टर आनंद यादवांची कादंबरी? रवी मला पहिल्या फोनवर त्याने की मी असं रवी जाधव आहे आणि मी कादंबरी आहे तुम्हाला भेटायचं आहे, म्हणजे अगदी त्यालाही कदाचित मी खूप असा वयस्क माणूस वगैरे वाटल्यामुळे तो आला आणि मला भेटला आणि म्हणा की ही आनंद यादवांची कादंबरी आहे. त्याने प्लस हे सांगितलं होतं की हे खूप डार्क आहे, म्हणजे खूप सॅड आहे, म्हणजे जर असंच केलं आपण तर मलाही ती वाचल्यावर वाटलं माझं एक सुरुवातीला एकमत झालं की फार निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे. आणि त्याचा कुठलाही कलाकार चाकोरी बाहेर काहीतरी करायला जातो आणि त्याला जगाकडनं विरोध होतो आणि मग त्यात तो पुन्हा अपसेट होतो, कारण त्यात तो कागलकर गेला दाखवलंय. तर हा एंड केला तर मग आज नकारात्मकता आहे, हे आत्महत्या करतायत हे ते, तर आमचं एक झालं की याचा पॉझिटिव्ह एंड व्हायला हवा. मग रवी याबाबत कन्व्हिन्स होता की मी आनंद यादवांना हे पटवेन, कारण मुळात एखादा कादंबरीचा पूर्ण एंडच बदलताय तुम्ही, तर मी म्हटलं तू पटव आणि मग आपण ठरवू, नाहीतर तर ते अत्यंत हुशीने जे त्यांना कन्व्हिन्स केलं त्याबद्दल त्याचं. आणि तो प्रचंड ठाम होता, म्हणजे नवा फिल्म मेकर जुना फिल्म मेकर एक माणूस जो तुम्हाला 2000% डोक्यात घेऊन येतो ना की नाही मला हे करायचंच आहे, कारण तुला सांगतो तेव्हा नटरंग लिहितोय आणि तेव्हा मी बऱ्याच सिनेमांकरता गीतन करत होतो, डायलॉग्स करत होतो, तर इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांनी सांगितलं की अरे ह्याचं काही होणार नाही, तुम्ही कुठल्या जुन्या काळातले सिनेमे करताय, आता लोक गेलेत कुठे, काय चाललंय, मुलं कुठे आहेत, ह्या लावण्या बुण्या कोण ऐकणार.
पण जेव्हा माणसं 100% असताना कन्व्हिन्स तेव्हा त्यामुळे तो असल्यामुळे मी 200% खात्री झाली. अजय जसे आले त्यांची 1000% खात्री झाली. त्यामुळे ना ते ठामपणे करायचं आणि तुम्ही 100% देता तर तसं झालं. आणि मग हळूहळू सुरुवात झाली याची भाषा का असेल. रवी म्हणाला की आनंद यादवने एक अट घातली मी सगळ्यात पहिले की याची भाषा मी बघेन काय आहोत की त्या ज्या काळातली भाषा ती जर नाही आली तर मी मला परमिशन नाही देणार असं रवीने मला सांगितलं. आता खरंच त्यांनी त्याला सांगितलं होतं की त्याने मला घाबरवलं होतं माहिती. आणि मग एक ड्राफ्ट एक सीन लिहून दे आणि मी त्यांना दाखवतो असं म्हणाला. मग मी तो पहिल्यावरचा सीन लिहून त्यांना भेटायला गेला होता. बरं त्यांनी तो सीन वाचला त्याचं कौतुक केलं. रवी विसरून गेला मग तो जेवला वगैरे. मी दोन अडीच वाजेपर्यंत वाट पाहतोय रवीचा फोनच नाही. शेवटी मी फोन केला की अरे ते सर काय म्हणाले आनंद तेव्हा ते म्हणा अरे पास विद्यार्थी 100 मार्कांनी पास असत ते म्हणा. अरे मी जेवलो नाही अजून पण ते मग प्रवास सुरू झाला. ह्यात असं ह्यात आपण असं म्हणायला हरकत नाही रवी की कादंबरी वाचणं हा फार पर्सनल म्हणजे वैयक्तिक अनुभव आहे आणि ती अत्यंत ट्रॅजिक आणि असेल तरी काही हरकत नाहीये. म्हणजे काही पण जेव्हा सिनेमा असं आपण मीडियम जेव्हा म्हणतो आणि जेव्हा काही शे माणसं एकत्र येऊन सिनेमा बघतात तेव्हा त्याही ऍस्पेक्टचा थोडाफार विचार करूनच काही गोष्टी होत असतील आणि म्हणूनच कदाचित आनंद यादवांनी त्याला त्या सायकोलॉजीला लक्षात घेऊन परवानगी दिली असेल असं म्हणायला हरकत नाही. सो ही तर फिल्म म्हणजे जेव्हा तू त्या नोट्स काढत होतास रवी आणि जेव्हा तुम्ही एकत्र लिहित होतात तर असं अनेकदा होतं असं अनेकदा झालेलं आहे अनेक लेखकांबाबतीत की एखादी कादंबरी जी असते ज्याचं चित्ररूपात रूपांतर होतं स्क्रिप्ट टू स्क्रीन म्हणजे स्क्रीन मध्ये जेव्हा त्याचं रूपांतर होत असतं तेव्हा कितीही उत्तम प्रसंग जरी तुमच्या हातात असले तरी ते विणायचा एक ब्रिजिंगचा एक भाग येतोच. सो अशा वेळेला तुम्ही आनंद यादवांची कादंबरी फॉलो करत गेलात का तुम्ही त्या कादंबरीचं रसग्रहण केलं आणि लक्षात घेतलं ओव्हरऑल हे असं आहे आणि आता आपल्याला त्या अनुषंगाने एक नव्या पद्धतीने सिनेमा मांडायचा कारण कादंबरीत गाणी नव्हती आणि इकडे गाणी होती आणि इकडे कॅरेक्टरचा प्रवास आणि कॅनव्हास सुद्धा हळूहळू हळूहळू बदलत जात होता म्हणजे टप्प्याटप्प्याने बदलत जात होता. ह्याचं तुम्ही ह्याचं ब्रेकडाऊन कसं केलं लिहिताना बेसिकली म्हणजे स्क्रीन प्लेने त्रास दिला का तुम्हाला? ऍक्च्युली मला मुळात कादंबरी ही ऑलमोस्ट सीन बाय सीन पार्ट झाली होती. गुणा काकडकरच्या आयुष्यामध्ये काय 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 होतं हे मला ऍक्च्युली पार्ट झालं होतं. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं ना आपल्याला मुळात कादंबरीच माहीत नसते. आपण वरच्यावर कादंबरी चालतो त्याचा आपल्याला एखादा विषय म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादा ऐतिहासिक विषय असेल मला तो विषय आवडला म्हणजे याच्यावर सिनेमा करायचा. तसं न करता आम्ही ती अखंड कादंबरी ऑलमोस्ट पार्ट केली होती की आणि पार्ट केल्यामुळे माहिती होती की यातल्या या घटना खूप चांगल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपण नेटवर्क बद्दल बोलतोय तर माझ्याकडे सांगायला 1000 घटना आहेत पण मला नेमक्या माहितीत की काय काय झालं आणि कुठच्या सांगायच्या. सेम झालं जेव्हा नटरंग कादंबरी आम्हाला ऑलमोस्ट पार्ट झाली होती आणि आम्हाला माहिती होतं ह्या त्यातल्या महत्वाच्या घटना आहेत. फॉर एक्झाम्पल तू नटरंगचं ओपनिंग पाहिलं अशी तो ओपनिंग एका कटाव पासून होतो कागलगावचा गुन्हा ऐका त्याची कहाणी पण त्याचं प्रिमायसेस कादंबरीमध्ये खूप पानांमध्ये की काय गुन्हा काय होता गुन्हा हा कोण आहे तो पहलवान आहे गावच्या स्त्रियाच्याकडे पाहत असतात तो अत्यंत देखणा आहे वगैरे त्याला राजा व्हायला आवडतो वगैरे. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या मी आणि कारण गुरु कार्टुनिस्ट स्वतः असल्यामुळे आम्हाला कळलं की ह्या सगळा भाग आपण एका कटावमध्ये आणूया फॉर एक्झाम्पल. आणि मला दुसरा म्हणजे गुरुचा ऍडव्हान्टेज जो होता गुरु स्वतः गीतकार आहे बरोबर नटरंगची गाणी अजिबामध्ये त्याने रिलीज आहे त्यामुळे नटरंगचे काही काही संवाद किंवा काही काही पटकथा हा गाणी पण झाली. बरोबर नटरंगची गाणी सुद्धा पटकथा आहेत नटरंगचे गाण्यांचे शब्द सुद्धा त्यातले संवाद आहेत. मला वाटतं म्हणजे म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो गुरु ठाकूर आहे तसे अजय अतुल सुद्धा यातले लेखक आहेत या सिनेमाचे पण त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून तीच पटकथा पुढे न्यायला मदत केली. आता एखादं गाणं म्हणजे आता खेळ मांडल्यासारखं गाणं असेल गुरु याच्यावर अजून बोलू शकेल त्या खेळ मांडल्या गाण्यामध्ये किती घटना घडतात म्हणजे गुन्हा कागलकर अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे त्याला समोर मार्ग दिसत नाही आपण आयुष्यामध्ये काय करायचं त्याने अनेक उपाय करून पाहिलेले असतात की कसा तमाशा चालू करायचा पण सगळे उपाय त्याचे फसतात अशा वेळी आपण काय करायचं हे बऱ्याच पानांमध्ये आहे कादंबरीमध्ये. त्यानंतर पांडवा एका गावामध्ये दुसऱ्या गावात जातो तो मुलगी शोधायला जात असतो त्याला अचानक पिया बेडे भेटते आणि मग त्याला तिची मुलगी सापडते. हे हा सगळा प्रवास अक्षरशः 3 मिनिटाच्या गाण्यामध्ये खेळ मांडला आणि त्या गाण्यावाला एकच कडवं आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर एका कडव्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी. आता बऱ्याचदा कसं होतं की कादंबरी जरी 198 पानांची किंवा 200 पानांची कादंबरी जरी असली तरी सिनेमा आपल्याला 2-2.5 तासामध्ये करायचा
त्यावेळी आपल्याला नेमका कोणत्या घटना त्यातल्या दाखवायच्या आहेत हे माहिती आहे, तर त्या गाण्यामध्ये सुद्धा येऊ शकतात, एका पल्लेदार मोठ्या सीनमध्ये सुद्धा येऊ शकतात, त्यामुळे किंवा एखाद्या मोन्टाज मध्ये येऊ शकतात. तर आम्ही असं विचार केला की कुठे कुठे मोन्टाज, म्हणजे जिथे कटाव आहेत, जिथे गोष्ट एक सुत्रधाव आहे मोन्टाज या सिनेमामध्ये, जे कटाव आहेत ते त्या मार्गाने सिनेमा पुढे जातो, किंवा जिथे मध्ये खरंच जिथे संवादांना खूप महत्वाचं स्थान आहे तिथे प्रॉपर सीन्स होतात, जिथे असं वाटतं की नाही आता इथे खूप जास्त सीन करण्याचे आपण एक गाणं करूया, तिथे त्या गाण्यातून सिनेमा पुढे जातो. त्यामुळे नटरंगची संवाद, पटकथा आणि गाणी अगदी हातात हात घालून पुढे जातात आणि त्यामुळे तो सिनेमा पाहायला आपल्याला वेगळा आनंद मिळतो. ओके, आपण ह्यात आता सिनेमा म्हटलं की असंख्य एलिमेंट्स येतात, म्हणजे मग संगीतापासून, कॉस्ट्युम डिझायनर पासून, ऍक्शन डिरेक्टर पासून, सिनेमॅटोग्राफर, लिरिसिस्ट, काय जेवढी डिपार्टमेंट आपल्याकडे, एडिटर, तर एक एक बेसिक पहिल्या सिनेमाची काय प्रोसेस होती रवी, की एक सिनेमा हे कधी झालं की हा आता नाव वी हॅव गॉट अ फिल्म इन आर हँड, पुन्हा त्यात असा भाग आहे की ती काय 100% लिहिलेली म्हणजे 100% लिहिलेलीच, असं परत पुन्हा त्याच्यात एक 5-10% इकडे तिकडे एक चान्स असा असतो की हे इम्प्रोवाइज होऊ शकेल किंवा हे इम्प्रोवाइज होणार नाही. तू नटच असे घेतले होतेस किशोर चौगुले सारखे, जे कदाचित अख्खी स्क्रिप्टच इम्प्रोवाइज करायला घेत असतील, म्हणजे पुन्हा ते सो एलिमेंट्स एकत्र आणणं, की फिल्म करतानाचे सर्व एलिमेंट्स एकत्र आणून ह्याचे रिडिंग झाली आणि अंडरस्टँडिंग ऑफ द स्क्रिप्ट झालं का अजिबात असं काही नाही झालं, म्हणजे हा काही रूल नाहीये ना की प्रत्येक सिनेमासाठी अगदी रिडिंग आणि अंडरस्टँडिंग असायलाच पाहिजे असं काही नाही, प्रत्येक फिल्म मेकरची पद्धत असू शकते, तर ऑडियन्सला हे सुद्धा इंटरेस्टिंग वाटेल की अशी एक आयकॉनिक फिल्म, ह्याची प्रोसेस झाली कशी फ्रॉम रिडिंग टू से आपण असं म्हणू टिल द शूट स्टार्ट. याची संपूर्ण प्रोसेस जवळजवळ 2 वर्षांची प्रोसेस होती या अख्या सिनेमाची. सर्वप्रथम आम्ही लिखाण, कारण मला वाटतं कथा हा बेस असतो आणि आपण सगळेच म्हणतो की सर्वात महत्वाचं ते आहे, जिथे ते गंट तिथे सगळंच गंट. आमच्या हातात अत्यंत पॉवरफुल कादंबरी होती, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी होती की ती प्रत्यक्ष पटकथेमध्ये कशी होते. आम्ही अक्षरशः जसे जसे सीन्स व्हायचे आम्ही, आणि खरं सांगतो हा अखंड सिनेमा आम्ही अक्षरशः 10 दिवस, आम्ही माझ्या नागावला फार्म हाऊस आहे इथे, मी गुरु माझा चीफ असिस्टंट डायरेक्टर राजेश जाधव आम्ही तिकडे गेलो, एक ईपी सुद्धा आमच्यासोबत होता, आमच्यासोबत आम्ही 4-5 जण तिथे गेलो. आम्ही सकाळी नियमित वेळेप्रमाणे 7 उठून लिहायला बसायचं गुरु ठाकूर, गुरु लिहायला बसत आम्ही टाइमपास करायचो, गुरु अगदी 4-5 तास लिहायचा, तिथपर्यंत गुरुला जेवण तयार केलेलं असायचं. आम्ही संध्याकाळी सगळे 5 वाजता सगळं बंद करून फिरायला जायचो, आम्ही 5 ते 7-8 सगळे म्हणजे अगदी डोंगरांमध्ये बीच वरती फिरायला जायचो, पुन्हा रात्री यायचो, दिवसभर गुरुने काय लिहिलंय गुरु वाचून दाखवायचा आम्हाला, त्याच्यावर चर्चा व्हायची, मग पुढचा दिवस. असं करता करता आम्ही जवळजवळ एक अख्खा आराखडा आम्ही घेऊन आलो तिकडनं, अर्थात तो आराखडा डॉक्टर यादवांना ऐकवला गेला की तुम्हाला काय वाटतंय. डॉक्टर यादव स्वतः अत्यंत उत्तम नक्कल करायचे, म्हणजे गुणा कसा बसेल, गुणा कसा उभा राहील, गुणा कसा चालेल, गुणा एक गुणा कसा भिंतीला टेकून उभा राहील, डारकी कशी होती, गुणाचे बाबा बाळू कसे होते, हे सगळे डॉक्टर यादव खूप उत्तम करून दाखवायचे आम्हाला. आणि आम्ही डॉक्टरांना सगळं दाखवलं होतं की आम्ही असं 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 करतो, तेव्हा डॉक्टर म्हणाले आता मला उत्तम वाटते पटकथा, त्यांना अक्षरशः अखंड पटकथा मेल केली होती, त्यांनी ती अखंड पटकथा वाचली, त्यांच्याकडनं ओके आलं, मग आम्ही विचार केला आता पुढची टीम. मग सर्वात प्रथम बिकॉज नटरंग हा तमाशे होती होत्या, तर अर्थात अजय अतुल, कारण माझ्या मनात दुसरं नाव पण नव्हतं, कारण मी गुरु ठाकूर आणि अजय अतुल यांचे एवढा मोठा फॅन होतो, माझ्या ऑफिसमध्ये उल्कामध्ये त्यांची जी मन उदाहरण वाव्याचे गाणं, आमच्या पाईप म्युझिक मध्ये उल्काच्या इंग्लिश गाणी लागायची, केनीची लागतात टा डा डा डा, मी तिथे हळूच जाऊन ना मराठी गाणी लावायचं, मन उदाहरण वाव्याचे वगैरे, दुर्गे दुर्गट वाजे वगैरे, आणि अजय अतुल सगळीच गाणी मला खूप प्रचंड आवडायची, आणि गुरु आणि अजय अतुलचं कॉम्बिनेशन हे ऑसम होतं, आणि माझ्यासाठी ते दोघे बॉस होते, म्हणजे त्यांचा अनुभव वगैरे माझ्यासाठी खूप मोठा होता. आणि मग ऑलरेडी गुरुबरोबर मी काम केलं नटरंगवरती, मग अजय अतुल काम सोबत झालं, त्याचं सोबत काम चालू झालं, पण त्यांचं पॅशन हे माझ्या दसपट होतं, म्हणजे अजयचं जे पॅशन आहे, अजय आणि अतुलचं जे पॅशन आहे, म्हणजे ते त्यांचं क्लिअर असतंय बघा तुमचा सिनेमा तुम्ही कसा कराल ते करा, आमची गाणी आम्ही नक्की वाजवणार, आणि ती आम्ही सिनेमाला धरूनच वाज, म्हणजे तुझ्या सिनेमाला धरून जो विषय आहे तो पण, म्हणजे आम्ही बघू चल तू काय करतो आम्ही काय करतो, तिची गंमत असते ना. आणि अजय मला वाटतं त्यावेळी अजय अतुल डे नाईट काम करायचं, अक्षरशः रोज रात्री, म्हणजे मी आणि गुरु ठाकूर संध्याकाळी गुरुला आम्ही 4 वाजता बोरिवलीहून पिकअप करायचो, आम्ही 5 वाजता ओशिवाला पोहोचत, एक तिथे इडलीवाला होता, तिथे दोघे इडली बिडली खाऊन घ्यायचो, 6 वाजता अजय तुझ्या घरी आम्ही जायचो त्यांच्या घरी, ते अगदी सकाळ 2-3-4-5 वाजेपर्यंत काम चालायचं, आणि पॅशनेटली, म्हणजे मला ते दोघे झोपायचे नाहीत आणि प्रचंड काम करायचं, आणि एक एक गाण्याला त्यांनी खूप प्रेम, डॉक्टरला त्यांनी खरंच म्हणजे अक्षरशः मन लावून प्रचंड
काम केलं ना, म्हणजे अक्षरशः लहान मुलं एक्साइट व्हायचं की मला असं सुचलंय आणि मला हे, तर ही अशी सगळी प्रोसेस सुरू झाली होती, इतकी अमेझिंग होती. आणि सोबतीला माझा मित्र महेश लिम आहे, ज्याने माझ्यासोबत आम्ही एकत्र कॉलेजला होतो आणि त्याने माझ्या आधी 6 फिल्म केल्या होत्या, नटून त्याची 7वी फिल्म होती. त्याचा सिनेमातला अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आणि खूप दांडगा होता, त्यामुळे मला ज्या लहान गोष्टी सिनेमातल्या माहीत नव्हत्या त्या मला महेशने एक्सप्लेन केल्या की रवी तू असं कर, रवी तू तसं कर. त्यामुळे माझ्या सोबतीला हे माझे अत्यंत उत्तम आणि स्ट्रॉंग मित्र होते, त्यामुळे मला कधी वाटलं नाही मी नौखा आहे. ह्या लोकांनी कधी मला वाटूच दिलं नाही की तू नौखा आहेस. त्या लोकांनी मला एवढं कम्फर्टेबल केलं की माझे जे थॉट्स होते की मला जे मी जे ऍडव्हर्टायझिंग मध्ये शिकलो होतो की बेसिकली आपण आता जो यूथ आहे त्यातपर्यंत मला तमाशा पोहोचवायचा होता. माझं म्हणणं असं होतं की ही तमाशातली आयपॉड होता, आयपॉड माझं स्वप्न होतं की प्रत्येकाच्या आयपॉड मधली मध्ये गाणी वाजली पाहिजे, जगभरात लोकांनी तमाशा नटांच्या गाण्यावर डान्स केला पाहिजे, म्हणजे जर्मनी असो, स्वित्झर्लंड असो, ब्राझील असो. आणि आता खरंच ते खरं होतंय, आपण जर गेलो सगळे तेच झालंय. आणि मग ती मग म्युझिक नंतर मग हळूहळू कास्टिंग सुरू झाली. म्हणजे बघा, आम्ही आधी कास्टिंग नाही केली, आधी रायटिंग केली, मग म्युझिकचं काम सुरू झालं, नटरंग उभा गाणं रेकॉर्ड झालं, त्यानंतर कास्टिंगचं काम चालू झालं. मग कास्टिंग व्हायला लागल्यानंतर अतुल कुलकर्णी या सिनेमामध्ये आला. अतुल आल्यानंतर अतुलने त्याचे अजून काही अत्यंत काय उत्तम पॉईंट ऑफ व्ह्यू दिले की आपण असं करू शकतो का याच्यामध्ये. आणि ही इज व्हेरी पोलाईट, म्हणजे तो नेहमी समोरच्या माणसाला विचारतो की तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे. मला असं वाटतं माझ्या अनुभवात की अशा वेळी गुन्हा एकटा असेल तर मजा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सीन आहे ज्याच्यामध्ये दादू जो ढोलकीवाला असतो जो गुन्हावरती वेब करायचा प्रयत्न करतो, आणि त्या सीन मध्ये तुम्ही आम्ही जो सीन लिहिला होता त्यामध्ये दोघे संवाद घालतात. शेवटी एंडला गुन्हा स्वतःशी बोलतो की काय यार, माझ्या तो पुरुषत्व ह्याला दिसत नाही का, त्याला फक्त मी जे बाह्य रूप आहे तेच त्याला दिसतं का. असं सीन होतं. पण अतुलने सांगितलं की यार याच्यात त्याला जो स्वतःचा तो पहलवान त्याला जो आठवला आणि त्याने जो पुशअप्स त्यावेळी काढले एंडला तर कसं होईल. तर असे बरेच अतुलचे इनपुट्स आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतात. त्यामुळे मला असं वाटतं की जसं ऍडव्हर्टायझिंग मध्ये असतं, वी बिलीव्ह दॅट आम्ही टीम वर्क करतो. ऍडव्हर्टायझिंग मध्ये कधी एका माणसाचं नाव येत नाही, म्हणजे तिथे फिल्म बाय नसतं ऍडव्हर्टायझिंग मध्ये. कुठची तुम्ही जगातली सर्वोत्तम ऍड बघा की ऍड बाय एक्स असं नसतं, ऑलवेज टीम वर्क असतं. आणि माझ्या सुदैवाने मला प्रत्येक सिनेमाला नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, टाइमपास, मला उत्तम टीम मिळाली आणि त्या टीमने एकमेकांसोबत अप्रतिम काम केलं आणि म्हणून मला वाटतं नटरंग झाला. आता एक थोडस लोकांना लक्ष देण्यासाठी एखादा पर्टिक्युलर सीन आणि तो सीन कसा लिहिलाय किंवा त्याबद्दलचं तुमचं अंडरस्टँडिंग, इफ यू कॅन शो अ PDF ऑर फाईल फॉर्मॅट की हा तो सीन आहे आणि तो कशा पद्धतीने, मग आपण त्या सीन बद्दल एलॅबोरेटेडली ऑडियन्सशी बोलूच आणि